हेलो फ्रेंड्स एंड वेलकम बैक विथ अवर वन मोर न्यू ब्लॉग। समोर जे आपल्याला दिसतायत तर त्या आहेत महाराष्ट्रातील प्राचीन अशा अजिंठा सातमा डोंगर रांगा। तर आज आपण कुठली रेसिपी नाही करणार आहोत, तर आज आपण करायला आलो आहोत या अजिंठा सातमा डोंगर रांगांमध्ये भटकंती। तर आज आपण इथल्या जाळीच्या देव या भोकरदन तालुक्यातील आणि जालना जिल्ह्यातील ठिकाणाला भेट देणार आहोत। तर चला या ठिकाणाबद्दल सविस्तर माहिती आपण सर्वप्रथम जाणून घेऊया। जाळीचा देव हे ठिकाण बुलढाणा आणि जालना या दोन्ही जिल्ह्यांच्या बॉर्डरवर येते। 12व्या शतकात महानुभव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांनी काही काळ येथे वास्तव्य केलेले असल्यामुळे हे ठिकाण प्रसिद्ध आहे। सध्या आपण बुलढाणा मार्गे जातोय। बुलढाणावरून काही मोजक्याच अंतरांवरती हे ठिकाण आहे, तसेच जालना औरंगाबाद मार्गे देखील आपण येथे जाऊ शकतो। आणि अजिंठ्यापासून तर पूर्वेस अगदी 29 किलोमीटर अंतरावर हे संस्थान आहे। आणि महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरून देखील दूरदूरवरून भाविक येथे दर्शनासाठी येत असतात। तर जात असताना असा नयनरम्य परिसर हा आपल्याला दिसून येतो। तर आता आपण प्रत्यक्षात जयदेववाडी या गावातून प्रवेश करत जात आहोत जाळीचा देव संस्थानाकडे। मुख्य रस्त्यावरील कमानीपासून सरळ आत आल्यानंतर आता आपण प्रवेश करत आहोत मंदिरामध्ये। मंदिराच्या रस्त्यावर अशा प्रकारे जी दुकाने आहेत पूजेच्या साहित्यासाठी, तर ही नेहमी असतात। आणि त्याचप्रमाणे दांडी पौर्णिमेच्या वेळेस येथे 3 दिवस मोठी यात्रा देखील असते। तर आता आपण पाहूया प्रत्यक्ष आत मंदिर आतील बाजूने। सध्या आपण जी पाहतोय ती आहे मंदिराची मागील बाजू।
या ठिकाणाला आपण धार्मिक स्थळ म्हणून तर ओळखतोच, परंतु या ठिकाणाला जर आपण एक पर्यटन स्थळ जरी म्हटले तरी देखील ते वावगे ठरणार नाही। अतिशय नयनरम्य असा हा परिसर आहे आणि जे आपण पाहतोय तर ते आहे जंगल। जाळीचा देव हे ठिकाण उंच टेकडीवरती आहे आणि आता आपण या टेकडीपासून जातोय खालच्या बाजूने, अर्थातच खाली दऱ्यांमध्ये एक गाव आहे, सावळत बारा नावाचे गाव तिथे आहे। आणि या ठिकाणाला जाळीचा देव हे नाव कसे पडले याबद्दल जी आख्यायिका आहे तर ती आता आपण पाहणार आहोत। 12व्या शतकामध्ये भ्रमंती करत असताना श्री चक्रधर स्वामी हे गंगा तीराकडून कनाशी, भडगाव, पाचोरा, हरताळा तसेच सावळत बारा या मार्गे आले आणि सावळत बाऱ्यावरून वालसांगीकडे जाताना त्यांनी या टेकडीवरती म्हणजेच ह्या डोंगरावरती मुक्काम केला होता। तर त्यावेळी येथे एक ठिकाण हे अतिशय हिरवळीने म्हणजेच वृक्षवेलींनी बहरलेलं असे होते। तर चक्रधर स्वामींनी तेथे काही काळ विसावा घेण्याचे ठरवले। तर ते तेथे गेले असता त्यांना वाघाची दोन सुंदर पिल्ले दिसून आली आणि त्यांनी त्यांना मांडीवर घेऊन ते त्यांना प्रेमाने कुरवाळू लागले। आणि ते त्यांना कुरवाळत असतानाच असं म्हटलं जातं की तेथे त्या पिल्लांची आई आली म्हणजेच वाघीण आली आणि तिला ते पाहून क्रोध आणि वाघ आणि वाघीण हे दोघेही मिळून चक्रधर स्वामींकडे पाहून गुरव लागले। आणि ज्यावेळी स्वामींची कृपादृष्टी त्यांच्यावर पडली तर त्याचबरोबर एखाद्या पाळीव कुत्र्याप्रमाणे ते दोघेही शेपटी हलवत तिथे खाली बसले। आपण जर चक्रधर स्वामींचा फोटो बघितला तर त्या फोटोमध्ये देखील आपल्याला त्यांच्या मांडींवरती दोन पिल्ले दिसून येतात। आणि ही जी सर्व लीळा आहे म्हणजेच घटना आहे तर ही त्या वृक्षवेलींनी बहरलेल्या सुंदर अशा जाळीमध्ये घडत होती आणि म्हणून या ठिकाणाला जाळीचा देव हे असे नाव पडले। सध्या आपण ज्या वाटेने म्हणजेच ज्या पायऱ्यांनी खाली उतरत आहोत डोंगरावरून, तर डोंगराखाली तिथे एक सावळत बारा नावाचे गाव आहे आणि तिथे देखील एक चक्रधर स्वामींचे अतिशय पुरातन असे मंदिर आहे। तर ह्या पायऱ्या अलीकडच्या काही वर्षात निर्माण करण्यात आलेल्या आहेत, परंतु पूर्वी डोंगरावरून खाली उतरण्यासाठी एक घसरती अशी पायवाटच इथे होती। श्री चक्रधर स्वामींचा सहवास लाभलेले अतिशय पवित्र असे हे जंगल आहे। जिकडे आपण खाली जातोय तिकडे एक मंदिर तर आहेच, शिवाय या ठिकाणाहून पुढे वालसांगीकडे चक्रधर स्वामींनी प्रस्थान केल्यामुळे वालसांगी येथे देखील श्री चक्रधर स्वामींचे मंदिर आहे। तर अशी आहे ही सुंदर अशी डोंगरावरून खाली उतरण्यासाठी निर्माण करण्यात आलेली वाट। आणि ह्या पायऱ्या अगदी सुरुवातीपासून म्हणजे वरच्या टोकापासून ते खाली अगदी दरीपर्यंत निर्माण करण्यात आलेले आहे, म्हणजे अतिशय भक्कम असं हे बांधकाम इथे करण्यात आलेलं आहे, म्हणून याला अतिशय सुंदर पर्यटन स्थळ म्हणून देखील आपण म्हणू शकतो। एक देव एक परमेश्वर या महान तत्वाचे पालन करणारे अनेक सेवेकरी आपल्याला इथे दिसून येतात। आणि ज्याप्रमाणे श्री चक्रधर स्वामींनी येथे विसावा घेऊन स्वतःचा थकवा दूर केला होता, त्याचप्रमाणे अनन्य भावाने शरणागत आलेल्या भक्तांना देखील येथे येऊन शारीरिक आणि मानसिक थकवा दूर झाल्याचे समाधान मिळते असेच हे ठिकाण आहे। तर असे आहे हे अजिंठा सातमा डोंगर रांगांमध्ये वसलेले सुंदर असे जाळीचा देव हे संस्थान। डोंगर उतरून खाली गेल्यानंतर सावळत बारा हे गाव तसेच तिथे असलेले चक्रधर स्वामींचे मंदिर कसे आहे आणि आणखी जाळीचा देव या संस्थानाबद्दल सविस्तर अशा माहितीबद्दल भविष्यात आपण परत एक ब्लॉग नक्की बनवू। आणि आता मी करते परतीचा प्रवास। खान्देश मार्गे येणारे अनेक भाविक याच रस्त्याचा वापर हा वरती मंदिरामध्ये जाण्यासाठी करतात, परंतु समुद्रसपाटीपासून या ठिकाणाची उंची ही अतिशय जास्त येत असल्यामुळे जर जे भाविक नियमितपणे चालत असतील किंवा जे रेग्युलर ट्रेकिंग करत असतील तर त्यांच्यासाठीच हा रस्ता एक उत्तम पर्याय आहे। नाहीतर जाळीचा देव या ठिकाणी येण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या जिल्ह्यातून वेगवेगळ्या ठिकाणाहून बसेससुद्धा अवेलेबल आहेत। या ठिकाणाची जेवढी महती आहे त्याबद्दल ही माहिती खरंच अपूर्ण आहे, तर भविष्यात परत याच ठिकाणावरती एक सविस्तर असा व्लॉग नक्की बनवूया आणि भेटूया पुढील व्लॉगमध्ये।